कराड मध्ये मियावाकीच्या धर्तीवरती एक उपक्रम मागच्या 7 महिन्यांपूर्वी कराड मधील ईदगा मैदानात साधारण 3.5 एकर जागेवर सुरू करण्यात आला. या जागेवरती साधारणपणे 900 झाडांची लागवड करण्यात आली होती. यामध्ये जवळपास 70% झाड ही देशी आहेत. कराड नगरपालिकेकडून हा उपक्रम राबवण्यात आला असून येणाऱ्या काही दिवसात या ठिकाणी जंगलाचे स्वरूप होणार आहे. या उपक्रमाबाबत या झाडांची देखभाल स्वेच्छेने करणारे माजी स्थापत्य अभियंता अजित शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली. हे माजी वसुंधरा अंतर्गत हा मियावाकी प्रोजेक्ट आहे. कराड नगरपालिका आणि शाही कब्रस्तान यांच्या जॉईंट व्हेंचरनं आपण हे डेव्हलप करतोय. 2.5 एकर जागा आहे आणि त्यात साधारण 900 झाडं लावलेली आहेत आपण. यात 70% देशी झाडं आहेत. गुळबेंडी, चिंच, वड, पिंपळ आणि जांभूळ अशा प्रकारची किंवा जंगली आपटा अशा प्रकारची झाडं आहेत. मार्च महिन्यापासून आपण सुरू केलं. आता हे जवळजवळ 8 महिने पूर्ण झालेला या प्रोजेक्टला. 2 वर्ष सगळं प्रोजेक्ट पूर्ण होईल. म्हणजे इथं आपल्याला एक जंगल म्हणून डेव्हलप करायचं आहे. पशुपक्षी आदिवास म्हणून हे आपल्याला करायचं आहे. तर यात दुसरं काही माणसासाठी आपण काही क्रिएटिव्ह करत नाही आहे. पशुपक्ष्यांनी इथं यावं, खेळावं, बागडावं असे एक संकल्पना आहे. 2 झाडांमधलं स्पेसिंग फक्त 2 ते 2.5 फूट आहे. त्याच्यामुळे ती झाडं एकमेकाशी ईर्ष्या करत, स्पर्धा करत ती डेव्हलप होत आहेत. तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. आणि इथं फणस वगैरेसुद्धा झाडं लावलेली आहेत. 70% देशी झाडं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.